माझं नाव ऋषिकेश जोशी, मी वकिली व्यवसाय करतो आणि मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. या इकडे काल आपल्या ग्रुपवर चर्चा झाल्यानुसार पत्रकार परिषद घेण्यास कारणं आहेत, पण मी त्याच्या संदर्भामध्ये आधी काही आपल्याला विस्तृत याच्या संदर्भात माहिती देतो. हा ज्या वेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये जे काही उद्घाटन झालं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या संदर्भात त्यावेळेला या गोष्टीची कल्पना नव्हती, म्हणून त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारे कुठेही तक्रार केलेली नव्हती. आणि जर त्याच्या संदर्भामध्ये शासनाला याची जर कल्पना देता द्यायची होती तर ती ते काम जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ जे आहेत नगर परिषदेच्या वरचे त्यांनी या संदर्भामध्ये खुलासा करणं गरजेचं होतं की ती लँड कोणाची आहे, ती लँड रेव्हेन्यूची आहे का, ती लँड कर्ज स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली आहे, त्या जागेचा वापर पूर्वी कशासाठी करण्यात येत होता आणि त्या जागेला पाटबंधारे खात्याची एनओसी नाही, अशी जर कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली असती तर कदाचित त्याचं जे भव्य दिव्य कार्यक्रम तिकडे झाला तो झाला नसता. त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी विकास काम झालं त्या संदर्भात कुठलाही विरोध या ठिकाणी नाही, मी या ठिकाणी स्पष्ट नमूद करतो. प्रश्न असा आहे की ती जी मूर्ती 51-52 फूट जी काही मूर्ती उभारली गेली आहे पांडुरंगाची, या पांडुरंगाला मी वंदन करतो आणि पांडुरंगाची क्षमाही मागतो की या विषयामध्ये भाष्य करावं लागत आहे. आज जर त्याच्या संदर्भामध्ये गप्प राहिलं तर भविष्यात दुर्घटना झाली तर ते आपलं मन खात राहील, आणि जर त्याच्या संदर्भामध्ये आपण काही बोललो नाही तर त्याचं कुठलं तरी आपण त्या संदर्भामध्ये कुठेतरी सहभागी आहोत अशी एक भावना मनामध्ये येते, म्हणून आज या पत्रकार परिषदेचं कारण इथे उद्भवलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मी या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी मला एका व्यक्तीने माहिती दिली, त्यावेळेला मी त्याचा फेरफार काढला आणि फेरफार काढल्यावरती हा 7-12 त्याचा ऑनलाईन स्वरूपामध्ये काढला तर त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हा जो 7-12 आहे 7-12 आहे 7 सर्वे नंबर 7 चा हिस्सा नंबर अ 1 अ हा जो 7-12 आहे हा स्मशानभूमीच्या नावावर दाखवतो आहे. मी असा क्लेम करत नाही की ही जागा स्मशानभूमीची आहे किंवा स्मशानभूमीच्या नावावरती 7-12 आहे, पण या गोष्टीची व्हेरिफिकेशन नगर परिषदेने ज्या वेळेला प्रकल्प उभारला त्यावेळेला रेव्हेन्यू खात्याकडनं घेतली होती का, की मी एका गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने दुसऱ्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीच्या जागेमध्ये ज्या वेळेला प्रकल्प करायला घेतला त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये जी परमिशन घ्यायला हवी होती ती घेतली गेली आहे का, ही गोष्ट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या जागेच्या संदर्भामध्ये पाटबंधारे खात्याने ज्या वेळेला तुम्ही एखादा बंगला बांधायला जाता किंवा एखादं देऊळ बांधायला जाता किंवा कुठलाही प्रकल्प करायला जाता तर तो नदी लगत आहे तर त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईन, रेड लाईन, येलो लाईन या संदर्भात पाटबंधारे खात्याने झोन ठरवलेला असतो आणि माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार ती जागा जी आहे ती पूरग्रस्त रेषेच्या नजदीक आहे, फ्लड झोन येतो त्या ठिकाणी पाणी भरतं, तिकडून पाणी बाहेर येतं आणि ते खाली कोतवाल नगरमध्ये जातं, तर त्याच्या संदर्भात जी दक्षता घ्यायला पाहिजे ती घेतली गेली आहे का, पाटबंधारे खात्याने एनओसी दिलेली आहे का, आणि त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार कुठल्याही प्रकारचा पुतळा आपण जर उभारायला गेलो तर या पुतळ्याला परमिशन लागते. जिल्हाधिकाऱ्यांची पुतळ्याच्या संदर्भामध्ये समिती असते, त्याच्यामध्ये निर्देश शासनाने स्पष्ट दिलेले आहेत, तो जीआर पण मी तुम्हाला पाठवतो, तर त्या संदर्भामध्ये तो जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांनी घेतलेत का, एक महत्त्वाचं त्याच्या संदर्भामध्ये व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जो निधी मंजूर झाला त्याच्यावरती जे टेक्निकल सँक्शन घेतलं आहे ते कोणाकडनं घेतलेलं आहे या गोष्टीचा खुलासा कलेक्टर साहेबांनी करणं गरजेचं आहे. याच्या संदर्भामध्ये मी कंप्लेंट पाठवलेली आहे आणि ह्याच संदर्भामध्ये की जर ही जागा स्मशानभूमीची असेल तर त्या ठिकाणी शासनाचे पैसे वापरून देवाची मूर्ती या ठिकाणी उभारणं हे योग्य आहे का, असा मी पोलिसांना सवाल विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान संहिता 295(a), 153(a) आणि त्याच्यानुसार अधिकार पदाचा गैरवापर केला म्हणून 166(a) आणि याच्या इतर उक्त कलम जे आहेत त्याच्यानुसार गुन्हा दाखल होणं हे गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये एक आपण असं मान्य करू की ह्या समजा एक मॉन्युमेंट आहे, फक्त एक पुतळा आहे, तर जर संतांचा पुतळा असता किंवा महापुरुषांचा पुतळा असता तर त्या संदर्भामध्ये जे काही स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आहे त्याचं जे काही स्ट्रक्चरल एखादी ऑडिट करून त्या संदर्भामध्ये एखाद्या महत्त्वाच्या इंजिनियरनी, एखाद्या कुशल इंजिनियरनी राज्य शासनाने या संदर्भात जर त्याचं फिजिबिलिटी प्रमाणपत्र दिलेलं आहे तर त्या प्रकल्पावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. पण भविष्यामध्ये जर तिकडे दुर्घटना झाली, त्या ठिकाणी कुठे पूर आला,
त्या ठिकाणी कुठलाही वादळ वारा आला आणि ती जर मूर्ती भंग पावली तर जे समस्त जो काही वारकरी संप्रदाय आहे, समस्त हिंदू समाज आहे, समस्त भारतीय समाज आहे, याची मनं दुखावली जाऊ नयेत त्यांच्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही जागा का निवडली? जर तुमच्याकडे कर्जतमध्ये शासनाच्या अनेक जागा उपलब्ध आहेत, आता कडावसारख्या भागामध्ये मोफत मुबलक प्रमाणामध्ये गोरचरणाची जागा आहे, पोसरीमध्ये देखील गोरचरणाची जागा आहे, या ठिकाणी तिकडे जर गोरचरणाची जागा आहे, गव्हर्नमेंट लँड आहे, मुद्र्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट लँड आहे, मग ही गव्हर्नमेंट लँड तिथे न घेता हायवेच्या दर्शनी भागात राजकीय उद्देशासाठी हा प्रकल्प तिकडे उभारला का? आणि एवढे आजपर्यंत कर्जतमध्ये विद्यमान आमदार होऊन गेले. आजपर्यंत देवेंद्र साटम तीन टर्म आमदार होते, सुरेश भाऊ लाड तीन टर्म आमदार होते, इतके नगराध्यक्ष झाले, या कुठल्याही व्यक्तीने त्या स्मशानभूमीच्या जागेला का हात लावलेला नाही? आणि तुम्ही लावला आणि त्याच्या संदर्भामध्ये रेव्हेन्यू खातं का गप्प बसलेलं आहे? त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी प्रशासन, आणि एक मी तुम्हाला याच्या संदर्भात माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मी त्या संदर्भातले कार्यक्रमाचे सगळे फोटो चेक केले, जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी त्यावेळेचे जे योगेश मसे आहेत ते आणि बाकीचे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणच्या कार्यक्रमाला अनुपस्थित उभे राहिले. ते प्रशासकीय भवनात जाऊन बसले आणि ते या कार्यक्रमाला आले नाही, त्यामुळे यांना संदर्भात या संदर्भात माहिती होतं की या प्रकल्पाच्या संदर्भात कुठेतरी ऑब्जेक्शन येऊ शकतं आणि त्यावेळेला आपल्याला रिस्पॉन्सिबल धरलं जाऊ नये म्हणून त्यांनी. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी या ठिकाणी नमूद करतो की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून त्यांना या संदर्भामध्ये फसवण्यात आलेलं आहे असा माझा क्लिअर कट आरोप या संदर्भामध्ये आहे. मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे, जर उद्या माझ्यावरती ह्या संदर्भात मी कुठेतरी चुकीचं बोलतोय, मी प्रकल्पाला विरोध